संजना, तुझ्या या खुनशी स्वभावामुळे आज मिहिरचं किती नुकसान केलंय असं तुला माहितीये का? तुझा माझ्यावर राग आहे ना? मग तो माझ्यावर काढ, इतरांना नको त्रास देऊस प्लीज. हे बघ संजना, तू जे काही केलंयस ना ते मुकाट्याने कबूल कर, नाहीतर हे प्रकरण खूप पुढे जाईल. आणि तुझ्या त्या रिपोर्टर मैत्रिणीला सांगून हे सगळं पेपर मध्ये छापून आण. अरुंधतीच्या अगेन्स्ट कोणीतरी मुद्दाम हे केलं हे सगळ्यांना कळायला हवं. आणि हे जर तू नाही केलंस ना तर तुझ्या नावा सकट आम्ही सगळ्यांना हे सांगू. फूड कॉर्पोरेशनच्या लोकांना सुद्धा आम्ही हे इन्फॉर्म करू. मग तुला त्या सगळ्यांच्या समोर या सगळ्याचा खुलासा करावा लागेल. संजना, हे सगळं करताना मला अजिबात चांगलं वाटत नाहीये, वाईटच वाटत. मला खरंच कळत नाही तुझा का एवढा राग आहे माझ्यावर, का तू सतत मला एवढी पाण्यात पाहतेस? का मी माझ्या हिमतीवर काहीतरी करू बघत असते आणि तू का मागे खेचतेस मला दरवेळ? तुला मनापासून सांगू का, मी तुझ्याकडनं हिंमत मिळवली आहे संजना. अनेक गोष्टी मी तुझ्याकडून शिकली. बस बस, मला तुझं लेक्चर ऐकायचं नाही. जा, काय करायचं ते कर, जा. मी मिहिकाला असं काहीही लिहायला सांगणार नाही. काय रे अभि, काय आतापर्यंत तुला सगळं पटत होत माझं? तू स्वतःहून प्लॅन मध्ये इन्वॉल्व्ह झालास ना, मग अचानक कशी पैठी मारलीस तू? ओ आय, तुझी आई आता मोठ्या रेस्टॉरंटची ओनर झालीये म्हणून का? तुला जर असं वाटत असेल की ती तुझ्यासाठी काहीतरी करेल तर मूर्ख आहेस तू, कारण अरुंधती सेल्फिश आहे. तुझा शिडीसारखा वापर करेल आणि गरज संपल्यानंतर बाजूला करेल, जसं तिने तुझ्या बाबांना केलं. मार्क माय वर्ड्स. आणि अनिरुद्ध, तुझ्या मनात अजूनही अरुंधती बद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. तू मला विचारतोय हे सगळं मी का केलं म्हणून? हो आहे, कारण यात तू फक्त अरुंधतीची इमेज डॅमेज करत नव्हतीस तर तू माझ्या मुलालाही त्यात खेचत होतीस आणि ते मला अजिबात पटलेलं नाहीये. मी तुला आधीच सांगितलं होतं, माझं माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे आणि त्यांना कुणी काय केलेलं मला खपत नाही. माझी मुलं, माझं घर. अरे किती मी करतोय, किती माझं करतोय. मग माझ काय इथे? मी कोणीच नाहीये का तुझी? कधीतरी मला माझी बायको असं म्हणार आहेस का? तो दर्जा तू कधी देणार आहेस मला? अरे हे सगळं तुझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी करत होते, जरा तरी कदर ठेव.